नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ब्लॉग रायटिंग कशी करतात हे आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ब्लॉग रायटिंग ही आपण इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये समजून घेणार आहोत यामध्ये ब्लॉग रायटिंग हा जो प्रकार आहे रायटिंग स्किलचा हा अकरावी इयत्ता अकरावी मराठी विषय आणि बारावी इंग्लिशमध्ये रायटिंग स्किल हा विषय आपल्याला पेपरमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये आणि अकरावीच्या पेपरमध्ये विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्याल आणि याचा अभ्यास कराल अशी मला अपेक्षा आहे ह्या व्हिडिओनंतर वेगवेगळ्या टॉपिकवर ब्लॉग रायटिंगचे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजवण्यात येतील आणि ते तुम्हाला अभ्यासाला उपयोगी पडतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो तर चला सुरू करूया ब्लॉग रायटिंग तर इंट्रोडक्शन बघूया इन द ट्वेंटी से सेंचुरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलप रॅपिडली आता ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी म्हणजे एकविसाव्या शतकात सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे खूप वेगाने विकसित झालं मीडिया एक्सपांडेड रॅपिडली आणि सुद्धा विस्तार वेगाने झाला आता प्रसारमाध्यमे म्हणजे कोणती फेसबुक ट्विटर स्ने शेअरचॅट स्नॅपचॅट यूट्यूब गुगल जे काही ह्या गोष्टी आहेत यांना आपण मीडिया असं म्हणू शकतो सोशल मीडिया केम इन टू द हँड्स ऑफ द मासेस आणि सोशल मीडिया जो आहे म्हणजे जे सामाजिक माध्यमं आहेत ही हँड्स uh, ऑफ द मासेस म्हणजे प्रत्येक जनमानसांच्या हातात किंवा लोकांच्या हातात डायरेक्ट आला आता आपल्याकडे मोबाईल आहे लॅपटॉप आहेत आपण प्रत्येक गोष्ट मोबाईलवर आपल्याला आता अवेलेबल झालेली आहे द एलिमेंट्स ऑफ नॉलेज इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड एनलाइटनमेंट वेअर नो लॉन्गर द मोनोपॉली ऑफ द मास मीडिया बट ऑल्सो बिकेम द कॉन्टॅक्ट पॉईंट्स ऑफ द जनरल पब्लिक आता याचा अर्थ समजून घेऊया ज्ञान माहिती त्याच्यानंतर मनोरंजन परत जाहिरात आणि एनलायटनमेंट म्हणजे प्रबोधन हे असे घटक होते की हे फक्त प्रसारमाध्यमांच्या मक्तेदारी न राहता हे जनरल पब्लिक म्हणजे आपल्यासारख्या जनसामान्यांच्या संपर्कात ते आले आणि आपण त्याचा वापर करू लागलो इंटरनेट मेड सच अ नेटवर्क दॅट मॅन हॅड टू ॲक्सेप्ट इट्स युनिक इम्पॉर्टन्स आणि इंटरनेटने अशा प्रकारे नेटवर्क निर्माण केलं म्हणजे जाळं निर्माण केलं की ज्यामुळे माणसाला त्या इंटरनेटचं महत्त्व स्वीकारावंच लागलं आज आपल्याला माहिती आहे यूट्यूब चालवायचं आहे मोबाईलमध्ये फोन करायचा आहे तर आपल्याला कॉलिंग किंवा इंटरनेट नेटवर्कची खूप गरज लागते एव्हरी वन गॉट अ चान्स टू मेक देअर नेम ऑन धिस इंटरनेट अँड डिफरंट वेबसाईट्स एमर्ज फ्रॉम इट आणि प्रत्येकाला इंटरनेटवर स्वतःचं नाव उमटवण्याची किंवा स्वतःचं नाव निर्माण करण्याची इथे संधी प्राप्त झाली आणि वेगवेगळ्या वेबसाईटमधून त्याचा उदय झाला ब्लॉग इज अ सोशल मीडिया लाईक व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आता ब्लॉगसुद्धा हा अशा प्रकारचा एक सोशल मीडिया आहे जसं व्हॉट्सअप आपण वापरतो फेसबुक किंवा ट्विटर इंस्टाग्राम की ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करतो किंवा आपण आपले विचार मांडतो तर ब्लॉगमध्ये फक्त आपण आपले विचार चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याला सुद्धा एक सोशल मीडिया किंवा सामाजिक माध्यम असं म्हटलेलं आहे द नेम्स ऑफ द नेम्स वेब मॅग्झिन्स ऑर वॉटरमार्क आर ऑल्सो यूज फॉर इट आता ज्यावेळेस ब्लॉग बनवला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये वेब मॅग्झिन्स किंवा वॉटरमार्क म्हणजे जालनिशी म्हणजे काय त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एस व्ही पी एट सेवन नाईन थ्री हे जे तुम्हाला तिरक्या किंवा ट्रँगलमध्ये दिसतंय याला आपण काय म्हणतो वॉटरमार्क की अशा वा प्रकारचे वॉटरमार्क वगैरे त्या ठिकाणी आपण ब्लॉगमध्ये वापरू शकतो कारण जर आपण ते लिखाण केलेलं असेल तर लेट्स यूज द नेम ऑफ ब्लॉग ॲज इट इज मोर फॅमिलीअर तर चला ब्लॉग हे नाव अधिक परिचित आपल्याला असल्यामुळे आपण याचा वापर करूया की आपण याला अजून समजून घेऊया ब्लॉग कॉन्सेप्ट अँड फॉर्मॅट ॲक्च्युली ब्लॉगचा कॉन्सेप्ट काय आहे फॉर्मॅट काय आपल्याला समजून घ्यायचं तर ब्लॉगलाच मराठीमध्ये मा अनुदिनी असा शब्द आहे लक्षात ठेवा ब्लॉग इज अ शॉर्ट फॉर वेब्लॉग ब्लॉग एक ब्लॉग आहे ब्लॉग या, या शब्दाचं एक छोटं रूप आहे वेब मीन्स इंटरनेट अँड लॉग मीन्स रेकॉर्ड वेब म्हणजे काय एक आंतरजाल म्हणजे जे इंटरनेटच्या थ्रू चालतं आणि लॉग मीन्स काय की ज्याची आपण नोंद ठेवतो आता एखादी गोष्ट तुम्ही इंटरनेटवर लिहिली तुमच्या रे रेकॉर्डवर किंवा लॉ ब्लॉगवर तर ती वर्षानुवर्ष तुम्हाला आहे तशी त्या ठिकाणी मिळेल अ हायब्रिड ऑफ वेबसाईट अँड लॉग बुक अ ब्लॉग इज एन इलेक्ट्रॉनिक फॉर्म ऑफ अ डेली रायटिंग वेबसाईट आणि लॉग बुक याचे हायब्रिड म्हणजे याचं मिश्रण म्हणजेच ब्लॉग असून ते आपण नेहमी दररोज लिहिण्याचं आपलं ते एक साधन आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक साधन असं म्हणतो कारण ब्लॉग हा आपण आपली स्वतःची वेबसाईट बनवून किंवा आपण आपला ब्लॉग बनवून आपण त्याच्यामध्ये लिहितो जेणेकरून ती लोकं वाचतात अ ब्लॉग कॅन बी डिफाईन ॲज अ साईट क्रिएटेड बाय अँड इंडिव्हिज्युअल विथ द एम ऑफ शिअरिंग हीज पर्सनल थॉट्स ऑन वरि ऑन व्हेरियस टॉपिक्स विथ द सोसायटी विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावेत आणि ती आपण ते आपण पर्सनली शेअर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो जे आपण साईट वापरतो किंवा जी वेबसाईट आपण तयार करतो त्यालाच आपण ब्लॉग असं म्हणतो किंवा त्याला आपण ब्लॉग अशी व्याख्या म्हणतो राईट कॅन बी डन रायटिंग कॅन बी डन डेली ॲज अन इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कम्युनिकेशन टू एक्सप्रेस एक युअर ओपिनियन थॉट्स अँड आयडियाज रायटिंग कॅन बी डन डेली म्हणजे आपण दररोज लिहत असतो आपण दररोज ब्लॉग लिहितो ज्याच्यातून आपण आपले विचार आपली मतं आपली कल्पना आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो अ ब्लॉग रायटिंग इज अ सोशल नेटवर्किंग साईट द इन्फॉर्मेशन पब्लिश ऑन इट कॅन बी युजफुल टू मेनी रीडर्स ब्लॉग रायटिंग हे अशा प्रकारचे सोशल मीडिया किंवा नेटवर्किंग साईट आहे संपर्कस्थळ आहे की ज्या ठिकाणी आपण आपली माहिती पब्लिश करतो म्हणजे प्रसिद्ध करतो आणि ज्या थ्रू रीडर्स अनेक असे वाचक त्याला वाचत असतात बिफोर द इमर्जन्स ऑफ ब्लॉग डायरी रायटिंग डन म्हणजे ब्लॉगचा उदय होण्यापूर्वी लोकपूर्वी डायरी रायटिंग म्हणजे त्या ठिकाणी स्वतःची एखादी डायरी असायची आणि त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे स्वतःच्या मनात काय आहे काय वगैरे असे स्वतःचं दररोज ते लिखाण करायचे आता आपण करत नाहीत पण जुन्या काळात जुन्या काळातली लोकं ओल्ड टाईमची लोकंही करायची अ पर्सन यूज टू रेकॉर्ड द डेली इव्हेंट्स ऑफ हिज लाईफ इन द डायरी आणि व्यक्ती त्यावेळेस त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या दैनंदिन ज्या काही घटना असतील किंवा घडामोडी असतील याची नोंद तिथे त्या डायरीत करून ठेवत असेत धीस डायरी वॉज प्रायव्हेट टू हुम प्रायव्हेट टू हिम ही डायरी त्याच्या पुरताच ती खाजगी होती विद्यार्थी मित्रांनो आता डायरी हा प्रकार खूप जुना आहे तुम्ही जर सलमान खानचा बॉडीगार्ड हा पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये बघा सलमान खानचं लग्न ज्या हिरोईनबरोबर होतं ती डायरी लिहिते नंतर तिला कॅन्सर होतो ती मरते आणि ती डायरीनंतर तिच्या मुलाला मिळते आणि ती डायरी तो मुलगा आणि ते तिचे असणारे मिस्टर हे दोघंही त्या ठिकाणी वाचतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डायरी ही एक पर्सनल असते की ज्या ठिकाणी ती आपण आपली मनामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी दररोजच्या आपण त्याच्यात लिहित असतो आपल्या मनातले दुःख सुख आनंद जो काही असेल तो आणि त्यावेळेस इंटरनेट हा प्रकार नसल्यामुळे लोक डायरी लेखन करायचे पण आता इंटरनेट प्रकार असल्यामुळे लोक ऑनलाईन टाईप करून स्वतःचे मत मांडत असतात इन अ वे दॅट एक्सप्रेशन ऑर कॉमेंटरी कॉमेंटेटरी वॉज बट इट वॉज नॉट गोईंग टू मेनी एक प्रकारची व्य अभिव्यक्ती किंवा भाष्य होते पण परंतु ते अनेकांपर्यंत जात नव्हते इट शूड रीच मेनी पीपल पण आता हे जे ब्लॉग आहेत म्हणजे डायरी हा प्रकार कधी लोकांपर्यंत पोहोचत नव्हता पण ब्लॉग हा जो प्रकार आहे इट शूड बी रीच मेनी पीपल खूप लोकांपर्यंत पोहोचतो इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते अँड आयडिया शूड बी एक्सचेंज त्यांच्यामध्ये विचारांची एक्सचेंज होते म्हणजे देवाणघेवाण होते ब्रिजेस ऑफ कम्युनिकेशन शूड बी बिल्ड आयडियाज शूड एमर्ज फ्रॉम ॲक्शन्स रिॲक्शन्स अँड मेनी अदर रिझन्स आणि याच्यातून कम्युनिकेशन म्हणजे संवादांचे पूल बांधले जातात म्हणजे संवाद होतो आपल्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया होतात प्रत्येक गोष्टी ब्लॉगमधून त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होतो

मनात आलेले विचार व भावना यांना शिस्त व स्वातंत्र्याची जोड देऊन अभिव्यक्त होण्यासाठी इंटरनेट म्हणजेच आपलं ब्लॉग हा सगळ्यात मोठा किंवा उत्तम असं साधन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल थ्रू दिस वन वन्स ओन थॉट्स इन्फॉर्मेशन अबाउट प्रोग्रॅम ड्रॉविंग्स फोटोग्राफ्स टेप्स रिसिप्ट्स ऑफ फूड एक्सेट्रा थिंग्स कॅन बी डिलिवर्ड टू एव्हरी वन या माध्यमातून स्वतःचे विचार एखाद्या कार्यक्रमाची माहिती रेखाचित्र छायाचित्र चित्रफिती किंवा एखाद्या पदार्थांची पाककृती यासारख्या अनेक गोष्टी आपण ऑनलाईन इंटरनेटवर लिहून ब्लॉगवर लिहून ते आपण अनेकांपर्यंत डिलिव्हर करू शकतो किंवा पोहोचवू शकतो फॉर एक्झाम्पल आफ्टर क्लाइंबिंग अ माउंटन अ माउंटेनियर गिव्ज इज गिव्ज हिज इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्सेस हिस्ट्री लेजेंड फोटोग्राफ्स अँड टेप्स ऑन द ब्लॉग अँड द रिडर्स ऑफ ब्लॉग बेनिफिट फ्रॉम इट इंटेलेक्च्युअली आता उदाहरण असं घ्या की कि एखादा जो पर्वत चढणारा व्यक्ती असतो तो पर्वतावर जाऊन आल्यानंतर तो इन्फॉर्मेशन देतो त्याची त्याला आलेलं एक्सपिरियन्स त्याने ते, अनुभवलेलं तिथलं ॲक्च्युअल प्लेसची हिस्ट्री आहे इतिहास त्यात तिथले वेगळे लेजंड म्हणजे ज्या छोट्या मोठ्या किंवा जुन्या गोष्टी फोटोज या सर्व काही गोष्टी तो रेकॉर्ड करून तो आपल्या ब्लॉगवर सर्वांना ऐकण्या वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तो पब्लिश करतो द इन्फॉर्मेशन पब्लिश ऑन अ ब्लॉग इज अ पब्लिश ऑन इंटरनेट ब्लॉगवर प्रसिद्ध होणारी ही जी माहिती असते ती ॲक्च्युली इंटरनेटच्या आपल्या वेबसाईटवरच होते सो द नंबर ऑफ रीडर्स इज ऑल्सो इन्क्रीजिंग डे बाय डे आणि यामुळेच खूप असे वाचक असतात की जे दिवसेंदिवस त्यांची आता संख्या वाढतच चाललेली आहे वॉट इज ब्लॉग आता ब्लॉग म्हणजे नक्की काय अ ब्लॉग शॉर्टनिंग ऑफ अ वेब ब्लॉग इज ॲन ऑनलाईन जर्नल ऑर इन्फॉर्मेशनल वेबसाईट डिस्प्ले इन्फॉर्मेशन इन द reverse chronological ऑर्डर विथ लेटेस्ट पोस्ट appearing फर्स्ट इट इज अ प्लॅटफॉर्म वेअर अ रायटर or इव्हन अ ग्रुप ऑफ रायटर्स शेअर देअर व्हिज ऑन an इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट each entry is कॉल्ड अ पोस्ट बघा आता सिम्पलमध्ये समजून घ्या लाईन टू लाईन ऑलरेडी मी इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहेच तरी पण आपण समजून घेऊया ब्लॉग हा शॉर्ट फॉर्म आहे वेब ब्लॉगचा ज्यातू ज्यातून आपल्याला ऑनलाईन जर्नल किंवा माहिती देणारी वेबसाईट जी असते जी आपल्याला वेगवेगळ्या पोस्टद्वारे नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि हा अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आहे वेब म्हणजे ब्लॉग रायटिंग की जिथे लेखक जो रायटर हो। आहे लिहिणारा किंवा लेखकांचा एक गट वैयक्तिक विषयावर त्याचे स्वतःचे असणारे जे थॉट्स आहेत किंवा विचार आहेत ते त्या ठिकाणी पोस्ट करत असतात हिस्ट्री ऑफ अ ब्लॉग आता नक्की ब्लॉग कसा निर्माण झाला का निर्माण झाला व्हॉट इज अ रीजन बिहाइंड इट हे आपण आता इथे समजून घेणार आहेत जस्टिन हॉल इज नोन ॲज अ ओरिजिनल ब्लॉगर जस्टिन हॉल ही एक व्यक्ती आहे की ज्यांनी ज्यांना फर्स्ट ब्लॉगर असं म्हटलं जातं की ज्यांनी जगातला पहिला ब्लॉग लिहायला सुरुवात केली इन नाईन्टीन नाईन्टी फोर ही स्टार्टेड द वेब डायरी लिंक्स डॉट नेट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी लिंक्स डॉट नेट नावाची वेब डायरी इंटरनेटवर सुरू केली द यूज ऑफ ब्लॉग विच वॉज इनिशियली लिमिटेड ग्रॅज्युअली इनक्रीज्ड सुरुवातीला खूप कमी प्रमाणामध्ये लिमिटेडमध्ये ब्लॉगचा वापर होत होता पण नंतर त्याचा वापर हळूहळू हो वाढत गेला डे बाय डे द पॉप्युलरिटी ऑफ ब्लॉग्स इज अ इन्क्रीजिंग अँड द नंबर ऑफ ब्लॉग रायटर्स इज ऑल्सो इन्क्रिझिंग सिग्निफिकंटली डे बाय डे म्हणजे दिवस दिवसांमागे दिवस निघत गेले आणि हळूहळू ब्लॉग्सची पॉप्युलरिटी वाढत गेली आणि हळूहळू लोक जे ब्लॉग रायटर आहेत म्हणजे ब्लॉग लिहिणारे जे लेखक आहेत त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा खूप वाढ होऊ लागली एरियाज ऑफ ब्लॉग आता एरियाज ऑफ ब्लॉग म्हणजे काय की नक्की ब्लॉग हा कोणत्या कोणत्या बाबतीत लिहिला जातो किंवा कोणत्या कोणत्या विषयांवर तो लिहिला जातो त्याला आपण इथे ब्लॉकचे क्षेत्र किंवा एरियाज ऑफ ब्लॉग असं म्हणू शकतो इंटरनेट क्रिएटेड फॉर द एक्सप्रेशन ऑफ अ पर्सनल एक्सपिरियन्स ग्रॅज्युअली एक्सपांडेड इट्स स्कोप आता इंटरनेटने काय केलं की आपले स्वतःचे पर्सनल एक्सपिरियन्सेस किंवा एक एच, वैयक्तिक अनुभव हे याच्यावर शेअर करायला सुरुवात केली त्याच्यातून त्याचं ग्रॅज्युअली ब्लॉग हा एक्सपांड होऊ लागला म्हणजे तो वाढू लागला फ्रॉम एक्सप्रेसिंग वनसेल्फ नॅचरली टू सॉलिसिटिंग वोट्स इन इलेक्शन्स ऑर फ्रॉम जनरलाइजिंग इंडिविजुअल इंटरेस्ट टू प्रमोटिंग अँड सेलिंग गुड्स ब्लॉग हॅव नो बाउंड्रीज आणि समजा एखाद्याला स्वतःला एखाद्या निवडणुकीत मत मागण्यापर्यंत किंवा व्यक्तीच्या हितगुज सार्वत्रिक करण्यापासून ते वस्तूची जाहिरात किंवा विक्री करण्यापर्यंत ब्लॉगला कोणतेही क्षेत्र वर्जन आहे म्हणजे ब्लॉग हा कुठेही कशा पद्धतीने आपण तो लिहिण्याचा प्रयत्न करतो अ फ्यू एरियाज कॅन बी कन्सिडर्ड रिस रिप्रेझेंटेटिव्हली आता अशी काही एरियाज आहेत काही क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी ब्लॉगचा वापर केला जातो किंवा त्याच्या ठिकाणी त्याचा क्षेत्रांचा विचार करता येऊ शकतो फिल्ड्स ऑफ ब्लॉग ब्लॉग आता फिल् फिल्ड्स ऑफ ब्लॉग म्हणजे काय की नक्की कोणत्या कोणत्या बाबतीत ब्लॉग रायटर हे कोणत्या कोणत्या विषयांवरती लिहितात पर्सनल ब्लॉग असू शकतो स्वतःचे अनुभव सांगण्याचा प्रयत्न असतो सोशल ब्लॉग आहे प्रोफेशनल ब्लॉग्स आहेत लिटरसी कलेक्टिव्ह टुरिझम एज्युकेशनल पॉलिटिकल म्हणजे ह्या वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर रायटर्स हे स्वतःचे मत याच्यावर ते मांडत असतात अपार्ट फ्रॉम दिस एरियाज ब्लॉग इज बिंगली वाईडली यूज इन अदर एरियाज ॲज वेल म्हणजे हे जर क्षेत्र सोडले तर इतर ठिकाणी सुद्धा ब्लॉगचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो इवन इन इंडिया द रेट ऑफ बिकमिंग टेक्नोसेवी इज इन्क्रीजिंग डे बाय डे आणि भारतामध्ये सुद्धा खूप काही असे और प्रेमी किंवा टेक्नॉलॉजीला यूज करणारे लोक जे, जे ब्लॉग खूप जास्त प्रमाणामध्ये आता लिहायला लागलेले आहेत वाय राईट अ ब्लॉग डेली का बरं आपण ब्लॉग हा दररोज लिहायला पाहिजे का बरं आपण ब्लॉग रायटिंग करायला पाहिजे तर त्याचंही या ठिकाणी आपण उत्तर समजून घेऊया मेनी थॉट्स आयडियाज अँड फिलिंग्स आर कॉन्स्टंटली इनफिल्ट्रेटिंग द ह्युमन माइंड की खूप असे विचार असतात आयडिया कल्पनाच असतात भावना असतात की त्या नेहमी माणसाच्या मनात इलफि र... इन फिल्टरेटिंग म्हणजे नेहमी माणसाच्या मनामध्ये त्या घुसळत राहतात किंवा आपल्या मनामध्ये नुसते येत राहतात समटाइम्स दे आर एक्सप्रेस इन अ टँजिबल अँड समटाईम्स ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म कधी कधी त्या मूर्त स्वरूपामध्ये किंवा अमूर्त म्हणजे कधी कधी त्या समोर किंवा कधी त्या अदृश्य स्वरूपामध्ये सुद्धा आपण त्या व्यक्त करत असतो समटाइम्स इट अपियर्स थ्रो पिक्चर्स समटाईम्स थ्रो फोटोग्राफ्स समटाईम्स थ्रो वर्ड्स अँड समटाईम्स थ्रो युनिट ऑफ वर्ड्स अँड म्युझिक कधी कधी चित्रांमधून कधीकधी छायाचित्रांमधून कधी शब्दांमधून तर कधी संगीतांमधून वेगवेगळ्या याच्यातून आपण ते प्रकट करण्याचा प्रयत्न करतो क्रिएटिव्हिटी इज ॲट इट्स कोर आणि क्रिएटिव्हिटी करणं म्हणजे स्वतः काहीतरी निर्माण करणं स्वतः काहीतरी लिखाण करणं हा त्याचा मूलभूत गाभा आहे किंवा पाया आहे म्हणजे या ठिकाणी क्रिएटिव्हिटीला खरा शब्द मराठीमध्ये सर्जनशीलता म्हणजे एखादी गोष्ट आपण स्वतःच्या माइंडने तयार करायची निर्माण करायची त्याला आपण ब्लॉग असं म्हणतो इफ यू वॉन्ट

असे खूप असे ब्लॉग लिहिणाऱ्यांची आता संख्या झालेली आहे जे दिवसेंदिवस खूप असे ब्लॉग लिहत आहेत so सो वाय राईट अ ब्लॉग का बरं आपण तो ब्लॉग लिहायचा टू एक्सप्रेस थॉट्स आयडियाज फिलिंग्स बघा त्या ठिकाणी शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे का बरं ब्लॉग लिहायचा किंवा ब्लॉग लिहायची गरज काय आहे त्याची उद्दिष्ट काय आहेत काय ध्येय असलं पाहिजे आपलं ब्लॉग लिहिण्याचं टू एक्सप्रेस थॉट्स आयडियाज फिलिंग्स एक्सेट्रा स्वतःचे विचार कल्पना भावना व्यक्त करण्यासाठी ब्लॉग हा लिहायचा असतो टू युनिव्हर्सलाइज द एक्सपिरियन्स आपले जे अनुभव आहेत आपला जो एक्सपिरियन्स आहे तो सार्वत्रिक करण्यासाठी किंवा सम पूर्ण जगाला दाखवण्यासाठी सांगण्यासाठी टू कम्युनिकेट वर्बली विथ मेनी पीपल ॲट वन्स एकाच वेळेस तुमची जेव्हा तुम्ही ब्लॉग लिहितात लिखाण करतात त्यास खूप अनेक लोकांशी तुमचा काय आवडतो संवाद होतो टू एक्सपांड द कॉन्टॅक्ट एरिया बाय एक्सप्लॉटिंग द स्पेशल गॅप फ्रॉम द लोकल टू द ग्लोबल म्हणजे लोकल टू ग्लोबल म्हणजे स्थानिकपासून तर जागतिक स्तरापर्यंत तुम्ही तुमचा Uh, जो काही कॉन्टॅक्ट आहे तो एरिया तुम्ही वाढवू शकतात टू गेट टू कंबाईन सॉरी टू गेट यूज टू कंबाईनिंग रायटिंग थिंकिंग अँड रिसर्च लेखन थिंकिंग म्हणजे विचार आणि संशोधन याची सांगड घालण्याची सवय हो आपल्याला व्हावी आणि आपण त्याच्यातून चांगले विचार आपल्याला मांडता यावे म्हणून ब्लॉग रायटिंग आपण करायला पाहिजे टू शो द इंटर रिलेशनशिप बिटवीन द आर्ट्स बाय कनेक्टिंग रायटिंग स्किल्स विथ मेनी अदर पार्ट्स आता लेखन कौशल्याला इतर अनेक कलांची जोड देऊन कलाकलांमधील आंतरसंबंध दर्शवण्यासाठी आपण ब्लॉग रायटिंग केली पाहिजे टू कीप द क्रिएटिव्हिटी इन द सेल्फ लव्हिंग स्वतःमधील स्व निर्माण करण्यासाठी किंवा त्याला चालना देण्यासाठी आपण ब्लॉग रायटिंग करावी टू इन्क्रीज अँड इम्प्रूव्ह व्होकॅबलरी अँड लिंग्विस्टिक स्किल्स स्वतःची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी किंवा लिंग्विस्टिक स्किल वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करणं किंवा इन्क्रीज करणं खूप गरजेचं आहे टू प्रॅक्टिस यूजिंग इंटरनेट टेक्नॉलॉजी फॉर ब्लॉगिंग आणि ब्लॉग लिहिता लिहिता आपल्याला इंटरनेटची त्या ठिकाणी फायदा व्हावा आणि ब्लॉग लिहिता यावा म्हणून आपण ब्लॉग लिहायचा आहे चूजिंग अ टॉपिक फॉर ब्लॉग अल्दो देर इज अ वाईड रेंज ऑफ फील्ड्स अवेलेबल फॉर ब्लॉग रायटिंग एव्हरी वन हॅज डिफरंट एरियाज ऑफ इंटरेस्ट अँड एक्सपर्टाईज ब्लॉगसाठी विषयाचे निवड ब्लॉग लेखण्यासाठी जरी व्यापक क्षेत्र उपलब्ध असले तरी प्रत्येकाच्या आवडीचे आणि प्रावीण्याचे क्षेत्र हे वेगवेगळे असते वेन चूजिंग अ टॉपिक फॉर अ ब्लॉग ऑर स्टार्टिंग अ ब्लॉग द फर्स्ट थिंग टू डू इज टू चूज अ टॉपिक दॅट अपील्स टू यू अँड दॅट यू फील लाइक रायटिंग स्पॉन्टेनियसली म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगसाठी एखादा विषय निवडता किंवा ब्लॉग रायटिंग करता त्यावेळेस तो तुम्हाला विषय जो आहे तो तुम्हाला जो तुम्ही निवडताय तो तुम्हाला आकर्षित करतो किंवा तुम्हाला तो लिहावासा वाटतो तसाच विषय तुम्ही त्या ठिकाणी निवडला पाहिजे डायव्हर्सिटी ऑफ सब्जेक्ट्स कॅन ऑल्सो कम अप इन अ सच अ केस सब्जेक्ट ऑफ स्पेशल इंटरेस्ट शूड बी गिवन प्रेफरन्स आणि विषयांमध्ये विविधता असायला हवी जेणेकरून वाचणारे किंवा जे समजून घेणारे आहेत ज्यांना इंटरेस्ट निर्माण होतो ते वाचणारे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ शकतात आफ्टर स्टार्टिंग डेली रायटिंग देअर मे बी डिफिकल्टीज इन प्रेझेंटिंग टॉपिक्स जेव्हा आपण दररोज ब्लॉग लिहायला सुरुवात करतो त्यावेळेस कधी कधी प्रेझेंटिंग टॉपिक्स म्हणजे विषय मांडताना आपल्याला डिफिकल्टी येऊ शकते किंवा थोड्याशा अडचणी येऊ शकतात ट्राय टू ओव्हरकम दिस डिफिकल्टीज आणि प्रयत्न करा की आपण टॉपिक्स निवडल्यानंतर आपल्याला लिखाण करता आलं पाहिजे आणि जरी अडचणी आल्या तर आपल्याला त्याला मात करता आलं किंवा त्याच्यावर आपण सोल्युशन काढता आलं पाहिजे ऑफकोर्स हीस वॉट ॲपन ऑल ॲट फन्स की बाबा हे असं अर्थातच सारं लगेच काही घडणार नाही इट इम्प्रूव व्हाईल ब्लॉगिंग सो इट इज नेसेसरी टू ब्लॉग कन्सिस्टंट कन्सिस्टंटली ब्लॉगिंग जेव्हा आपण करतो म्हणजे ब्लॉग रायटिंग जेव्हा करतो तेव्हा आपण सुधारणा आपल्यामध्ये होत जाते म्हणून सातत्याने ब्लॉग रायटिंग करायला पाहिजे आता सातत्याने किंवा नेहमीच म्हणजेच काय कॉन्स्टंटली सॉरी कन्सि कन्सिस्टंटली किंवा कंटिन्युअसली यू कॅन बिकम अ गुड ब्लॉगर इफ यू ब्लॉग ऑन अ टॉपिक ऑफ इंटरेस्ट कन्सिस्टंटली अँड विथ इक्वल सिरियसनेस आवडीच्या विषयावर सातत्याने तितक्याच गांभीर्याने आपण ब्लॉग लेखन जर केले तर तुम्ही चांगले ब्लॉगर होऊ शकतात ब्लॉगिंग हॅज बिकम अ प्रोफेशन फॉर मेनी ब्लॉगर्स आता ब्लॉगिंग करणे हा खूप लोकांचा हा प्रोफेशनल व्यवसाय झालेला आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड डायरी किंवा ब्लॉग चांगली ब्लॉग लिहिण्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत नक्की त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे कॅची टायटल म्हणजे अट्रॅक्टिव्ह टायटल असायला पाहिजे आकर्षक टायटल शीर्षक असायला पाहिजे अट्रॅक्टिव्ह सब्जेक्ट लेआउट तुमच्या विषयाची मांडणी ही खूप आकर्षक असायला हवी चांगली असावी शॉर्ट छोटं असावं कन्साईज सुटसुटीत असावं सिंपल साधं अँड हो, इझी टू अंडरस्टँड दॅट सिंटॅक्स जे काही तुम्ही सिंटॅक्स म्हणजे जे काही सेंटेन्स लिहितात ते सोपे असावेत समोरच्याला ते पटकन समजावेत ॲप्रोप्राएट अरेंजमेंट ऑफ पॅराग्राफ्स लिहिताना जो काही तुम्ही पॅराग्राफ लिहितात त्याची योग्य मांडणी तुम्हाला अरेंजमेंट करता आली पाहिजे ईज ऑफ ट्रान्झिशन फ्रॉम वन पॅराग्राफ टू अदर एका पॅराग्राफमधून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला सहज पद्धतीने इन्फॉर्मेशन मांडता आली पाहिजे यूज ऑफ व्हाईट स्पेस म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी रिकाम्या जागा असेल त्या रिकाम्या जागांचा आपल्याला व्हाईट वापर करता आला पाहिजे अ स्टाईल दॅट किप्स द रीडर इंटरेस्टेड आणि अशा प्रकारे तुमचं लेखन असायला पाहिजे की ज्याने रीडर हा इंटरेस्ट त्याचा निर्माण झाला पाहिजे त्यांना वाचत राहिलं पाहिजे कम्युनिकेटिव्ह रायटिंग असं लिहा की समोरच्याला वाटलं पाहिजे की आपण कम्युनिकेशन करतोय संवाद करतो आहे म्हणजे तो वाचण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण करतो ग्रुप रिलेटेड स्टाईल म्हणजे आपण अशा प्रकारे लिहायचं की ज्याच्यातून आपले ग्रुपशी रिलेशन निर्माण होऊ शकतात किंवा लोकं खूप आपल्याला जोडली जाऊ शकतात लिंक्स टू व्हेरियस ऑडिओ ऑडिओ व्हिज्युअल टिप्स प्रयत्न करा के वेग 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 एड़ की वेगवेगळे का शब्दान तुम का जे काही ऑडिओ विज्युअल एड्स आहेत की त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड झाला पाहिजेत कंप्लायन्स विथ द वर्ल्ड लिमिट्स काही शब्दांचा शब्दांना मर्यादा असते लिमिटेड लिहा पण चांगलं लिहा समोरच्याला तुमचं मत तुमचे विचार तुमचे आयडियाज ह्या आवडल्या पाहिजेत अप टू डेट इन सब्जेक्ट मॅटर जो काही विषय घ्याल तो प्रेझेंट असला पाहिजे प्रेझेंटमधला असला पाहिजे म्हणजे प्रेझेंट टाईमवर तो विचारला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून एक अपडेटेड इन्फॉर्मेशन सोसायटीला किंवा रिडर्सला देता येईल टाईप्स ऑफ ब्लॉग्स आता टाईप्स ऑफ ब्लॉग्स बघा वेगवेगळे प्रकार आहेत पर्सनल ब्लॉग आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःची माहिती यू कॅन राईट युअर ओन इन्फॉर्मेशन यू कॅन यूज डिफरंट टाईप्स ऑफ पिक्चर्स ऑडिओ व्हिडिओ टिप्स कोलॅबरेटिव्ह किंवा ग्रुप ब्लॉग्स म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एकापेक्षा जास्त ब्लॉग्स हे ग्रुपमध्ये लिहित असतात मायक्रो ब्लॉगिंग ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या छोट्याशा मोठ्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करतात नंबर फोर कार्पोरेट अँड इन्स्टिट्युशनल ब्लॉग की ज्याच्यामध्ये हे जे ब्लॉग आहेत हे नॉर्मली कार्पोरेट सेक्टरवाले किंवा जे प्रायव्हेट इन्स्टिट्युशन्स किंवा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन त्याचा वापर करत असतात कलेक्टिव्ह ब्लॉग्स म्हणजे याच्यामध्ये नक्की रीडरला काय वाचायला आवडतं काय नाही आवडतं त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन इंडिव्हिज्युअल लेव्हलला किंवा ऑर्गनायझेशनल लेव्हलला ती प्रोव्हाइड केली जाते टॉपिक्स ब्लॉग्स म्हणजे असे वेगवेगळे विषय जसे काही जर्नलिझम असेल म्हणजे पत्रकारिता हेल्थ आरोग्यावर ट्रॅव्हल म्हणजे प्रवास किंवा पर्यटनावर गार्डनिंग म्हणजे एखाद्या गार्डन किंवा बागेवर बागकामेवर फोटोग्राफीवर वेगवेगळ्या याच्यावर तुम्ही ब्लॉग बनवू शकतात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याला मी लाईन टू लाईन यासाठी समजवलं नाही कारण हे तुम्हाला फक्त समजून घ्यायचं पेपर ते आहे पेपरला तुम्हाला समजा अकरावीचे असतील तर त्यांना डायरेक्ट प्रश्न येतो त्यामुळे मराठीमध्ये आहे तर तुम्ही ते लिहू शकतात आणि जर बारावीचे ब्लॉग रायटिंग करणारे असतील मुलं लिहिणारे असतील तर त्यांना फक्त हे समजून घ्यायचं आहे की नाही की ब्लॉग काय असतो ब्लॉग काय करायचं आहे व्हॉट व्हॉट शूड बी वी डू फॉर रायटिंग ब्लॉग इन अवर बोर्ड पेपर तर हे फक्त समजून घेण्यापुरता म्हणून मी पटापट ते संपवण्याचा प्रयत्न केला नेक्स्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स पर्सन्स ॲक्शन्स इन डेली रायटिंग की ब्लॉ ब्लॉग रायटिंगचे महत्त्वाचे घटक कोणते नंबर वन आहे रजिस्टर नंबर टू आहे ब्लॉगर ब्लॉगिंग ब्लॉग्स ब्लॉग ब्लॉग टूल्स ब्लॉग पोस्ट याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मराठीत मी दिलेलं आहे तुम्ही समजून घेऊ शकतात आता जर तुम्हाला डेली ब्लॉग रायटिंग करायची असेल तर आपण काय करायला पाहिजे सर्वप्रथम ब्लॉग तयार करताना आपल्या स्वतःचे जी गुगलमध्ये जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट असतं त्याच्यावरून तुम्ही ब्लॉग रायटिंग म्हणजे ब्लॉग या ठिकाणी आपण तुम्ही तुमचं ब्लॉगचं जे अकाउंट आहे ते ओपन करू शकतात इंटरनेट एक्सप्लोअरवर जाऊ किंवा गुगलवर जाऊन किंवा क्रोमवर जाऊन तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट ब्लॉगर डॉट कॉम जी वेबसाईट आहे ती ओपन करायला हवी आणि त्या ठिकाणी ऑप्शन येतो क्रिएटिव्ह ब्लॉग तुम्ही क्लिक करू शकतात तुमच्या जीमेलच्या अकाउंटच्या पासवर्डने त्याला लॉग इन तुम्ही करू करून नवीन पेजवर एक तुमचं स्वतःचं टायटल द्या ब्लॉगचं नाव द्या आणि ब्लॉगवर ॲड्रेस तुम्ही ते त्या ठिकाणी तयार करू शकतात उदाहरणार्थ या ठिकाणी मी माझंच नाव घेतलं सचिन पवार टू झिरो टू फोर ब्लॉग स्पॉट डॉट को हे आणि योग्य थीम निवडा त्या ठिकाणी थीमसुद्धा म्हणजे तुमचं ब्लॉगची जी वेब फ्रंट पेज आहे की जे समोर दिसणारं जे काही प्रेझेंट होणारं जे पेज आहे ते चांगलं दिसावं म्हणून तुम्ही योग्य थीम चांगली निवडा शेवटी क्रिएट ब्लॉगवर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुमचा ब्लॉग त्या ठिकाणी रेडी होतो आता या ठिकाणी तुम्हाला सूचना आहे की सदर ब्लॉग निर्मितीची प्रक्रिया ही सतत अद्यावत होत असते म्हणजे अपडेट होत असते तेव्हा विद्यार्थ्यांनी जेव्हा ब्लॉग रायटिंग स्वतः हो करायला प्रयत्न करा तेव्हा त्यांनी त्याचं अपडेशन हे केलं पाहिजे त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे आता ब्लॉग लेखनातील महत्त्वाचे घटक हो बघा काय काय आहेत या ठिकाणी ऑलरेडी दिलं आहे तुम्ही वाचून ते समजून घेऊ शकतात पोस्ट आहे वेगवेगळ्या पोस्ट आपण वे टाकतो स्टॅट्स त्याच्यावरून आपण किती लोकांनी आपली माहिती बघितली किती लोकांनी व्हिजिट केलं किती लोकांनी लाईक केलं डिसलाइक केलं हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं कमेंट्स कोणी आपल्याला कमेंट्स दिल्यात आपल्या ब्लॉगवर ते आपल्याला समजतात अर्निंग प्रयत्न तुम्ही करू शकता जर तुमचा ब्लॉग जास्त फेमस झाला लाखांमध्ये तुमचे जर व्यूवर्स असतील बघणारे असतील वाचणारे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज टाकून तुम्ही त्या ठिकाणी पैसे किंवा उत्पन्न मिळवू शकतात पेजेस तुम्ही न्यू पेजेस त्या ठिकाणी जॉईन करू शकतात त्याला पब्लिश करू शकतात लेआउट ब्लॉग कसा असावा त्याची रचना कशी असावी हे सुद्धा तुम्ही लेआउटमध्ये ठरवू शकतात थीम थीम ही तुमच्यावर आहे कस्टमाइज आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तिला आणि तिची भाषा तुम्ही ती ठरवू शकतात सेटिंग या ठिकाणी काही ब्लॉग हे तुम्ही पब्लिश करू शकतात काही हाईड म्हणजे लपवू शकतात हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे गुगल ड्रायव्हवर ब्लॉगचा सहसंबंध काय आहे तर ब्लॉगवर प्रतिमा चलचित्रे संचय करण्यास मर्यादा येतात म्हणजे जा आपल्याला जास्त घेता येत नाही आपली आवडती चित्रफित ध्वनी ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक स्टोरेज ब्लॉगवर उपलब्ध नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी स्टोरेज करू शकत नाही ते लक्षात ठेवा पुढे आता इथे बघा मी दिले तुम्हाला एलोमध्ये सूचना ही सुविधा आपणास गुगल ड्राईव्ह पुरवते हो आपली प्रतिमा ध्वनी चित्र गुगल ड्रायव्हवर अपलोड करावीत व ड्राईव्हवरील मजकुरांची लिंक कॉपी करून त्यास आपल्याला हवे ते नाव देऊन गॅजेट्समध्ये वापरावेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला ब्लॉग लिहिताना तुमचा फायदा होतो इथे आता महत्त्वाचे समटाईम्स वेन वी पब्लिश मटेरियल फ्रॉम आवर फ्रेंड कलिग्स अँड इव्हेंट ऑर डाउनलोडेड फ्रॉम द नेट ऑन द ब्लॉग द कंटेंट नीड्स टू बी गिव्हन परमिशन ऑफ द ऑथर ऑर ओनर जर कधी आपण एखादी गोष्ट दुसऱ्याची घेतलेली असेल आणि ती आपण आपल्या ब्लॉगवर जर काय करत असतील पब्लिश करत असतील प्रसिद्ध करत असतील तर आपण ज्याने ती लिहिलेली माहिती आहे त्याचे आपल्याला काय घ्यावी लागेल परमिशन घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा आता आपण पुढे जाऊया रूल्स टू फॉलो व्हाईल रायटिंग अ ब्लॉग की ब्लॉग लिहिताना कोणते नियम फॉलो करायचे आहेत ब्लॉग रायटिंग रिक्वायर्स अ गुड सॉलिड अँड क्वालिटी रायटिंग इन लिमिटेड वर्ड्स सिम्पलमध्ये समजून घ्या की ब्लॉग लिहिताना खूप कमी शब्दांमध्ये उत्तम अशी भाषा वापरून ते लिहायचं असतं इंग्लिशमध्ये लिहा मराठीमध्ये लिहा पण तुमची भाषा ही खूप आकर्षक सोपी आणि सुंदर आणि लिमिटेड वर्ड्समध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे ॲडिंग थॉट्स अँड रिसर्च टू द रायटिंग प्रयत्न करा की तुम्ही जे लेखन करता त्याच्यामुळे तुमच्या विचारांचे आणि संशोधनाची जोड तुम्हाला देता आली पाहिजे इट लीड्स टू एक्सिलेन्स जेणेकरून तुमचं लिखाणे उत् उत्कृष्टतेकडे किंवा तुमचं लिखाणे खूप ग्रेट होतं किंवा चांगलं बनतं ब्लॉगर्स हू राईट गुड ब्लॉग्स हॅव अ मेनी रिडर्स जी लोकं चांगले लिहितात ज्यांचे चांगले लिखाण आहे त्यांना खूप रिडर्स मिळतात दिस रिडर्स डिस्कस विथ ब्लॉगर्स थ्रू देअर कॉन्टॅक्ट्स आणि हे जे रिडर असतात वाचक हे त्यांच्या कॉन्टॅक्टमधून किंवा त्यांच्या संपर्कातून हे ब्लॉगरला ब्लॉगरशी सं, संपर्क साधतात आणि चर्चा करतात अ डेली रायटर हॅज टू फॉलो सर्टन रूल्स नेहमी जो लिहिणारा रायटर आहे ब्लॉगवर त्याने काही नेहमी त्याने काही का रूल फॉलो करायचे आहेत देअर फॉर द रायटिंग बिकम्स अ स्ट्रॉंग अँड बिकम्स युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आणि त्यामुळेच रायटिंग जे लिखाण आहे ते खूप जास्त मजबूत होतं स्ट्रॉंग होतं आणि खूप लोक त्याला काय करतात त्या ठिकाणी मान्य करतात किंवा त्याला ॲक्सेप्ट करतात सम टिप्स फॉर ब्लॉग रायटिंग आता ब्लॉग रायटिंग करताना काय करायला हवं कोणते रूल फॉलो करायला पाहिजे व्हाईल रायटिंग ब्लॉग इट इज नेसेसरी टू हॅव द सब्जेक्ट मॅटर इन माइंड जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉग लिहिता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एखादा विषय त्याचं तारतम्य असणं आवश्यक आहे नाही तर लिहितात एक विषय आणि काहीतरी वेगळंच लिहितात मागे टॉपिकच्या मागे हे चुकीचा जो विषय त्याच्यावरच आपण भाष्य केलं पाहिजे किंवा त्याच्यावरच आपण लिखाण केलं पाहिजे डायव्हर्जन व्हायला नको किंवा विषय आपला भरकटायला नको डेली रायटिंग शुड नॉट बी थॉटलेस दररोजचं जे काही तुम्ही डेली रायटिंग करतात ही थॉटलेस नसावी म्हणजे विचारांना धरून असावी चुकीचे विचार तुम्ही मांडू नये अल्सो रायटिंग डिसिप्लिन अँड सोशल कॉन्शियसनेस शुड बी ऑब्झर्व लेखन करताना आपण काही बाबतींमध्ये डिसिप्लिन आणि सामाजिक जागृती म्हणजे सोशल कॉन्शियसनेस आपण पाळला पाहिजे म्हणजे काय एखाद्या विषयावर मला जर लिहायचं आहे एखाद्या सेन्सिटिव टॉपिकवर हो, तर मी विचार करून लिहिलं पाहिजे कारण का एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात एखादा शब्द चुकीचा जर लिहिला गेला त्याच्यामुळे एखाद्याची भाव मन दुखावलं जाऊ शकतं म्हणून आपण लिहिताना काही शिस्त पाळायची काही समाजभान आपल्यामध्ये असलं पाहिजे वेन ब्लॉग्स रायटिंग आर पब्लिश्ड रिॲक्शन टू थेम कॅन बी मिक्स्ड जेव्हा आपण एखादा ब्लॉग लिहितो त्यावेळेस आपल्याला उलटसुलट मिक्स म्हणजे काय उलटसुलट प्रतिक्रिया येऊ शकतात ही शूड हॅव द ॲबिलिटी टू आन्सर आणि ब्लॉग रायटरला त्याची उत्तरंसुद्धा सुद्धा देता आली पाहिजे तेवढं तो क्षमता वान त्याच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी असायला पाहिजे अँटी सोशल अँड डिस्ट्रक्टिव्ह थॉट्स शूड नॉट बी प्रेझेंटेड इन ब्लॉग रायटिंग एक लक्षात ठेव ब्लॉग लिहिताना कधीच अँटी सोशल म्हणजे समाजाच्या विरोधामध्ये किंवा डिस्ट्रक्टिव्ह थॉट्स असे विचार की ज्याच्यामुळे विध्वंस होऊ शकतो किंवा लोकांमध्ये भांडणं किंवा वाद होऊ शकतात असे विचार कधीच ब्लॉगवर मांडू नयेत किंवा लिहू नयेत

आता ब्लॉक स्ट्रक्चर बघा कसं असतं पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला हा जो या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन दिली पण मी ती काही वाचत नाही तुम्हाला अशा प्रकारे पेजवर हे पेज, पेज असं बनवून घ्यावं लागेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे हे इंग्लिशमधलं हे आहे अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची डब्ल्यू डब्ल्यू डॉट सचिन ब्लॉग डॉट कॉम असंही म्हणू शकतात हे जे वर्ड आहेत हे तुमचे समासाच्या लेफ्टला आले पाहिजेत आर रिपोर्ट अभ्यूज रिसेंट पोस्ट फॉलोअर्स लेबल्स वगैरे वर एरो दिला आहे बघा सुद्धा आला पाहिजे इथे पब्लिश आवड आहे तो सुद्धा तुम्हाला लिहून मग तुम्हाला तुमचं टायटल टाकून तुम्हाला खाली तुमचे ब्लॉग लिहायचे आहेत आता इथे हा जो ब्लॉग आहे हा इंग्लिशमध्ये आहे नंतर बघा सेकंड नंबर मराठीमधला आपण घेतलेला आहे की बाबा कशाप्रकारे ब्लॉग पेज असतं तुम्ही ती सेटिंग लेआउट किंवा थीम वापरून त्या ठिकाणी बनवू शकता त्यानंतर नंबर नेक्स्टला आहे दुसरा इंग्लिशचा हे बघा कशाप्रकारे आपण ब्लॉग लिहू शकतो हे आपल्याला या ठिकाणी समजून येईल इथे आता लिस्ट आहे ती आपण थोडीशी वाचूया हेअर इज अ लिस्ट ऑफ रिजन्स वाय पीपल ब्लॉग अँड हाऊ ब्लॉगिंग कॅन बी बेनिफिट युअर पर्सनल ऑफ प्रोफेशनल लाईफ की कशाप्रकारे ब्लॉग हा तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफपासून वेगळा करतो किंवा कसं तुम्हाला प्रेझेंट करतो एक्सप्रेस युअर अँड शेअर युअर पॅशन तुम्ही स्वतःला व्यक्त करता तुमच्या आवड शेअर करतात मेक अ डिफरन्स तुम्ही फरक करायला शिकतात शेअर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन वेगवेगळे महत्त्वाची माहिती तुम्ही शेअर करतात रिफाईन युअर रायटिंग स्किल तुमचं लेखन कौशल्य ले सुधारतं तुमचे रायटिंग इम्प्रुवमेंट होते लर्न हाऊ टू मेक मनी ऑनलाईन तुम्ही पैसे कसे ऑनलाईन कमवायचे ते शिकता बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क तुम्ही तुमचे व्यावसायिक नेटवर्क तयार करतात अर्न मोर मीडिया एक्सपोजर त्यामुळे तुम्हाला इंटरनेटवर किंवा ब्लॉगवर तुम्हाला खूप मीडिया एक्सपोजर मिळतो लोक खूप लोक तुमच्या संपर्कामध्ये येतात आता इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग बघा काय आहे या ठिकाणी तुम्ही ते वाचून समजून घेऊ हो शकतात एट पॉइंट दिलेले आहेत हाऊ टू राईट ब्लॉग पोस्ट इन फाईव्ह इजी स्टेप फाईव्ह टू सिक्स इझी स्टेप्स या ठिकाणी बघा स्टेप वन म्हणजे पायरी पहिली प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग अ टॉपिक क्रिएटिंग अँड आउटलाईन कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग फॅक्ट्स की तुम्ही तुमचा विषय नीट निवडा त्या पोस्टची तयारी करा स्टेप टू गिव एन अट्रॅक्टिव्ह टायटल एक सुंदर असं आकर्षक शीर्षक द्या स्टेप थ्री ड्राफ्ट हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव अँड वील कॅप्चर द रीडर्स अटेन्शन अशा प्रकारे माहिती तयार करा की ज्याने रीडर तुमच्याकडे आकर्षित होईल स्टेप नंबर फोर हॅव एन इंट्रोडक्शन लीड अँड कंक्लूडिंग पॅराग्राफ दॅट सम्स ऑफ द ब्लॉग पोस्ट तुमच्या ब्लॉग पूर्ण लिहून झाल्यानंतर त्याचा सारांशा पूर्ण किंवा समारोप जो आहे तुमचा तो पूर्ण परिच्छताचा असावा ॲड युअर पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही स्वतःचे वैयक्तिक माहिती अनुभव जोडू शकतात स्टेप फोर रिपीट झाले बघा यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट इम्प्रूव्ज इट्स फ्लो ॲड ह्युमर अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स म्हणजे तुमची पोस्ट सुधारण्यासाठी किंवा त्याचा प्रवाह म्हणजे ती चांगली बनण्यासाठी तुम्ही थोडंसं चांगल्या प्रकारे लिखाण करा यूज शॉर्ट पॅराग्राफ्स सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स साधी साधी वाक्य वापरा सोपी सोपी वाक्य वापरा छोटे छोटे शब्द घ्या जेणेकरून रीडरला वाचता येईल स्टेप नंबर फाय एडिट युअर ब्लॉग पोस्ट नेहमी तुमची ब्लॉग ही, ही संपादित करा मेक शुअर टू अवॉइड रिपिटेशन जे काही तुम्ही लिहिता ते सारखं सारखं रिपीट बोलू नका म्हणजे लिहू नका पुनरावृत्ती टाळा रीड युअर पोस्ट अलाउ टू चेक इट्स फ्लो तुमची पोस्ट किती वेळा पाहिली गेली आहे ते बघा तपासा हॅव सम एल्स रीड इट इन प्रोव्हाइड फीडबॅक आणि कोण त्या ठिकाणी कोणाला तरी ते वाचायला सांगा त्यांचं ओपिनियन घ्या त्यांचं मत घ्या फीडबॅक घ्या कीप सेंटेन्सेस अँड पॅराग्राफ शॉर्ट छोटी वाक्य घ्या छोटे पॅराग्राफ बनवा इट इज ऑल राईट टू डिलेट ऑर मॉडिफाई युअर रायटिंग ॲट द लास्ट मोमेंट शेवटच्या क्षणी एखादी तुमचं लेखन हटवणं किंवा बदलणं चालेल काय हरकत नाही एंड युअर पोस्ट विथ डिस्कशन क्वेश्चन आणि तुमची जेव्हा पोस्ट ही लिहून पूर्ण होते त्यावेळेस तुम्ही ती डिस्कशन करून संपवा कशामध्ये कन्क्लुजनमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी व्हिडिओ मी बनवली ही बारावी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अकरावी मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरसुद्धा ब्लॉगवर वेगवेगळे वेग टॉपिक्स येतील जेणेकरून तुम्हाला ते बघितल्यानंतर समजून घेतल्यानंतर वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला फायदा होईल थँक्यू